नमस्कार, मी मधुरा वाटवे। हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत। महाराष्ट्रामध्ये नागपंचमीला देंडं बनवायची प्रथा आहे। हे देंडं दोन प्रकारात कशी बनवता येतील ते आपण आज पाहणार आहोत। पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळत राहतील। चला तर पाहूयात दोन प्रकारात दिंड कशी बनवायची ते। सगळ्यात आधी कुकरच्या डब्यामध्ये आपण अर्धा कप हरभरा डाळ घालूयात। स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून आपण यामध्ये 2 कप पाणी घालून ठेवूयात। कुकरच्या 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। पाणी घालूयात आपण, 1/2 चमचा हळद घालूयात, यामुळे पुरणाला रंग छान येईल। आता कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेऊयात। एका भांड्यामध्ये 1 कप गच्च भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि नेहमीसाठी आपण पोळीसाठी जशी कणिक मळतो तशी कणिक मळून घ्यायची आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही। अशा पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी घालत कणिक मळून घेऊयात। कणिक मळून तयार आहे। 1/2 तास आपण हे झाकून ठेवून देऊया, म्हणजे कणिक छान मुरेल। कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, डाळ छान शिजलेली आहे। याचा कट आपण आता वेगळा करणार आहोत। जाळीवरती आपण पूर्ण हे डाळ ओतून घ्यायची आहे, म्हणजे कट खाली पडेल आणि जाळीवरती डाळ शिल्लक राहील। आता या डाळीमध्ये आपण 1/2 कप गूळ घालून पॅनमध्ये एकत्र शिजवून घेऊयात। गूळ मी थोडासा बारीक करून घेतलेला आहे, गॅस एकदम बारीक केलेला आहे। आपण हे पुरण शिजवून घेऊयात। सुरुवातीला हे पातळ होईल, नंतर हळूहळू आटायला लागेल। पूर्ण आटल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत। मंद गॅसवरती पूर्ण आपण अशा प्रकारे शिजवून घेतलेलं आहे। पाहू शकता पूर्ण कढईला सुटायला लागलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे पुरण यंत्रातनं वाटून घ्यायचं आहे आपल्याला। थंड झाल्यानंतर मी हे पुरण यंत्रातनं वाटून घेतलेलं आहे अशा प्रकारे। यामध्ये 1/2 चमचा वेलदोड्याची पावडर घालते आहे। थोडंसं जायफळ खिसून घालायचं आहे। जायफळचा वास खूप छान लागतो पुरणाला। पुरण यंत्रातून काढण्यापूर्वी सुद्धा तुम्ही घालू शकता। मी पुरण वाटल्यानंतर घालते। आता हे मिक्स करून घेऊया आपण। हरभऱ्याची डाळ पचायला जड असते, काही जण खात नाहीत, अशांसाठी मी दुसऱ्या प्रकारे देखील दिंड दाखवणार आहे। जायफळाचा वास खूप छान येतो याला। हे साईडला ठेवून देऊया आपण। कणिक मळून 1/2 तास झालेला आहे। थोडासा तेलाचा हात लावून आपण कणिक एकसारखी करून घेऊयात। मस्त मुरलेली आहे कणिक। आपण 2 भाग करून घेऊया याचे, कारण आपण 2 प्रकारामध्ये दिंड कशी बनवायची ते पाहणार आहोत। पुरणाचे मी 4 भाग करून घेतलेले आहेत, त्यामुळे याचे मी 4 भाग करून घेते। अशा पद्धतीने आता 1 गोळा आपण लाटून घेऊयात। पिठामध्ये बुडवून मी लाटून घेते। कणिक आहे ही, गव्हाचं पीठ, अतिशय पातळ मी लाटून घेणार आहे, म्हणजे वरची पारी खायला छान लागते। इतकी पातळ मी लाटलेली आहे। आता यामध्ये पुरण ठेवायचं आपल्याला। 1 पुरणाचा गोळा घेऊयात आणि तो मध्यभागी ठेवायचा आहे।
याला थोडंसं तेल लावायचं आहे. तेल मी घेतलेलं आहे, कोणतंही तेल तुम्ही वापरू शकता. पुरणाची गरम गरम दिंडं खायला खूप छान लागतात. फक्त पुरण व्यवस्थित जमलं आणि या पात्या ज्या आहेत आपण वरच्या बनवलेल्या त्या अतिशय पातळ लाटायच्या आहेत, म्हणजे दिंड छान लागतात. सगळीकडे तेल लावून आपण अशा पद्धतीने घडी करून घेतोय. चारी दिंड मी अशाच पद्धतीने बनवून घेते. झालेली आहेत बनवून. आता चाळणीमध्ये आपण वाफवून घेऊयात. डायरेक्ट चाळणीमध्ये तेल लावून तुम्ही वाफवायला ठेवलं तर काही वेळेला खाली चिकटतात, म्हणून एक सुती कापड किंवा रुमाल ओला करून घट्ट पिळायचं आहे आणि त्यामध्ये हे दिंड ठेवायचे आहेत. गॅसवर कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. हे व्यवस्थित ठेवल्यानंतर झाकून ठेवूयात. अशा पद्धतीने पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी स्टँड ठेवलेलं आहे. चाळणी ठेवूयात आणि गॅस मोठा करून मी 15 मिनिट हे झाकून वाफवून घेणार आहे. आता दुसरी पद्धत पाहूयात. तोपर्यंत पॅनमध्ये मी 1/2 चमचा खसखस घेतलेली आहे. थोडीशी लालसर रंगावरती मी ही भाजून घेते. गॅस मी बारीक ठेवलेला आहे. भाजून झाले की बाजूला काढणार आहे आणि त्याच पॅनमध्ये ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत मी, ते देखील भाजून घेते. काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत, हे देखील मी लालसर रंगावर भाजून घेते मंद गॅसवरती. रंग बदलला की काढून घेते. पुन्हा त्याच पॅनमध्ये 1/2 कप ओला नारळ खोवून घेतलेला आहे. 1/2 कपाला थोडंसं कमी मी गूळ घालणार आहे. यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. दोन्ही एकत्र एकजीव होईपर्यंत बारीक गॅसवरती आपण हे परतून घेणार आहोत. हे सारण देखील अतिशय खमंग होतं. तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने देखील. मोदकाचं सारण ज्याप्रमाणे बनवतात त्याप्रमाणे हे सारण बनवायचं आहे. गूळ खोबरं छान एकजीव झालेलं आहे, रंगही सुरेखालेला आहे पाहू शकता. यामध्ये आपण आता भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालूया, भाजलेली खसखस घालूया, 1/2 चमचा वेलदोड्याची पावडर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस मी बंद केलेला आहे. आता सारण आपण थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर एकसारखे 4 भाग करून घेतलेले आहेत याचे. आता सेम मगाशीसारखा पारी लाटून घ्यायची आपल्याला. पिठामध्ये बुडवून मी पातळ पुरी लाटून घेते. यामध्ये आतमध्ये मी तेल लावणार नाही आहे, वरून तेल लावायचंय. जेवढी पातळ पारी लाटली जाईल तेवढी ही दिंड खायला छान लागतात. अशा पद्धतीने मी सर्व दिंड बनवून घेते. पुरणाची दिंड वाफवून आपल्याला 15 मिनिट होत आलेले आहेत. गॅस बंद करूया आणि झाकण काढून पाहूयात. मस्त दणकून वाफ आलेली आहे. थोडीशी वाफ कमी झाल्यानंतर मी काढून घेते हे आणि याच चाळणीमध्ये मी
गुळ खोबऱ्याचे सारण तयार केलेली दिंड जी आपण केलेली आहेत ती देखील वाफवून घेणार आहे. 15 मिनिटं हे देखील मी वाफवून घेते. सर्व दिंड वाफवून तयार आहेत. हे आहेत पुरणाचे दिंड. वरून मी तूप घातलेलं आहे, किती सुरेख दिसत आहेत. आणि हे आहेत गुळ खोबऱ्याचे दिंड, यावर देखील मी तूप घालणार आहे. तुम्हाला कोणते दिंड आवडलीत ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला पुढच्या रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळत राहतील. भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा. हेल्दी रहा, खुश रहा. धन्यवाद.